हिंदवी स्वराज्य संस्थापक, अवघ्या राष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, कट्ट्याचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू राज सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक होतो. माननीय पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, आदित्यसाहेब ठाकरे यांना ठिकाणी मानाचा मुजरा करतो. आज इंडिया आघाडीच्या नियोजनाच्या बैठकीसाठी व्यासपीठावरील सन्माननीय सर्वच माझे पदाधिकारी सर्वांच्या ठिकाणी माफी मागतो आणि समोर स्वाभिमानी निष्ठावंत सर्वच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांना या ठिकाणी प्रेमाचा जय महाराष्ट्र करतो, लाल सलाम करतो. इंडिया आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष आप असे सर्वच पक्षांची आघाडी आहे. पण आपल्या तालुक्यामध्ये प्रामुख्याने 4 ते 5 पक्ष आहेत. हे पक्ष नसून शिवसेनेचा संजोग वाघेरे पाटील हे उमेदवार फक्त शिवसेनेचे नसून या 5 पक्षाचे उमेदवार आहेत. आणि संजोग वाघेरे येताना मी त्यांना तेच सांगितलं की आम्ही महाविकास आघाडीची सभा आहे, मी वयाने भरपूर लहान आहे आणि माझ्यासमोर सगळंच मातब्बर या ठिकाणी माझे पदाधिकारी आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेले 2.5 वर्ष मी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचं काम करतोय. मी 15 वर्ष या नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करत असताना तालुक्याचं तसं काम करायचं पक्षाने मला वेळोवेळी सांगितलं, पण मी बोललो माझी नगरपालिका बरी आणि मी बरी. पण पक्षावर ज्या दिवशी वेळ आली तर त्या दिवशी मी एकच ठरवलं की पहिले ज्या पक्षाने मला व्हायचं 2500 वर्षी नगरसेवक केलं त्या पक्षाची आज वेळ आली. आणि पक्ष आणि आपला मित्र कसा असतो, जेव्हा संकट येतो तेव्हा जो साथ देतो तो खरा मित्र असतो. आणि मी माझ्या सगळ्याच घरातल्या कुटुंबातल्या भावकीतल्या लोकांना सांगितलं की काही झालं तरी आजपासून आपण आपला पक्षाचा झेंडा घेऊन हे विधानसभेतल्या प्रत्येक गाव वाडी वस्तीवर ते जायचं आणि शिवसेना हा पक्षाचं काम करायचं. आणि त्यानुसार मी काम करायला लागलो आणि ज्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं त्यांचं या ठिकाणी मनापासून नाव घ्यायला लागेल ते माझे तिन्ही पदाधिकारी जे तालुक्यामध्ये काम करत होते, उत्तम शेठ असेल, सुदामदादा पवळे असेल, बाबूशेठ गारे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली. आणि त्यानंतर प्रत्येक गावात गेलो, खेडेवाडी वस्तीत गेलो आणि त्यावेळी खरंच समजपण सांगतो की असं समजून वाटलं की कुठलाही शिवसैनिक कधीच कुठे गेला नाही. आणि जो स्वाभिमानी निष्ठावंत शिवसैनिक होता तो त्या ठिकाणी त्या जागेवर होता. तर जेव्हा आम्ही त्यांना भेटलो, त्यांच्याकडे गेलो, तेव्हा त्यांनी आम्हाला एकच सांगितलं की आम्ही ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आम्ही बाळासाहेबांनी जाताना एक सांगितलंय की माझ्यानंतर उद्धवाला सांभाळा, आदित्यला सांभाळा. ही प्रत्येक शिवसैनिकाच्या मनातली गोष्ट आज पण एवढं खाल खोलपर्यंत रुजली आहे. तर प्रत्येक शिवसैनिक आम्हाला तेच सांगत होता की तू आमच्याकडे नाही आलास तरी चालेल, तू पुढच्या गावात जा, तू अजून पुढच्या वाडीत जा, वस्तीत जा, आम्ही सर्व तुझ्या बरोबर आहेत. आणि त्यामुळे आम्ही सगळंच जण 2.5 वर्षात आमच्या पक्षाचं काम करत राहिलो. आणि इंडिया आघाडीनंतर शेतकरी कामगार पक्ष जयंत भाई असतील, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आप असेल, सगळ्याच पक्षाची इंडिया आघाडी झाली. आणि या ठिकाणी संजोग वाघेरे यांचे मशाल चिन्ह घेऊन आज आपण इंडिया आघाडीच्या माध्यमातून या विधानसभेमध्ये फिरतोय. सर्व मार्गदर्शकांनी आपलं आपलं मार्गदर्शन केलं, 9:15 वाजलेत, सगळ्यांनाच भूक लागली आणि पोटात भूक असेल तर असं वाटतं की कोणाला ऐकल्याची मानसिकता नसते. पण या ठिकाणी सर्वच जण माझे 2 शब्द शांतीने ऐकतायत. भाषण न करता उत्तम शेठांना एवढंच विनंती करतो की आपण जो 18-19 तारखेला संजोग वगैरे साहेबांचा प्रचाराचा दौरा आहे तो होईलच, पण 10 आणि 18 यामध्ये 8 दिवसाची गॅप आहे, आपल्याकडे 1 महिना बोलता बोलता जाईल. तर 6 जिल्हा परिषद वार्ड, 2 नगरपालिका या ठिकाणी आहेत. तर 18-19 तारखेला आपण जिल्हा परिषद सभा या गव्हर्नर सभा त्या घ्याच, पण 12-13 तारखेनंतर आपण प्रत्येक जिल्हा परिषद होईल, प्रत्येक गाववाडी वस्ती
सर्वच पक्षाचे पदाधिकारी आपण सगळे एक आहेत. कुठला पक्ष असा नाही, पक्षानुसार आपण इंडिया अकादमीचे सगळेच एक भाग आहोत. आणि आपण सगळ्यांचा एकच उमेदवार आहे, ती म्हणजे मशाल. ती मशाल घेऊन आपण प्रत्येक गावी वाडी वस्तीवरती जाऊ. 3 दिवस 4 दिवसात एक जिल्हा परिषद होईल. आपल्याकडे 1 महिना आहे. 1 महिन्यापासून आपली मशाल आपण गावात वाडी वस्तीवरती पोचूया. त्याचं नियोजन शिवसेना पक्षाकडून, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून, उत्तमजी कोलंबे असतील ज्यांना प्रचाराची धुरा आम्ही या ठिकाणी तालुक्याची दिलीत, ते आमचे मार्गदर्शक माजी तालुका प्रमुख राजाराम शेळके असतील. शेका पक्षाचे रामशेठ राणे असतील, नारायणदादा डामसे असतील. सर्व सगळ्यांची नावं या ठिकाणी घेत नाही, कोणाचं नाव राहिलं तर परत राग येईल. शेका पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी असतील, काँग्रेसचे पदाधिकारी असतील, शरद पवार साहेबांचे जे आमचे मोठे बंधू आहेत, मार्गदर्शक आहेत, सुरेशदादा टोकरे आहेत, शंकरदादा भुसारी आहे, मोरे साहेब आहेत, त्यांचे पदवी ज्याचं नाव घेतात, जिल्हाध्यक्ष आमचे युवकांचे वीरेंद्रदादा जाधव आहे, हे सगळेच पदाधिकारी मिळून तुम्ही आजच या ठिकाणी नियोजन करा आणि आम्हाला प्रत्येक जिल्हा परिषद वाईचं नियोजन द्या. 13 तारीख असो, 14 तारीख असो, तिथपासून इलेक्शनपर्यंत प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन प्रत्येक वॉर्डमध्ये आपण फिरूया. सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत उत्तम शेठ तुम्ही जिथं बोलाल त्या ठिकाणी आम्ही सगळेच पदाधिकारी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो की सगळेच ज्या जिल्हा परिषद आहेत त्या ठिकाणी तुम्ही ठिकाण सांगाल, गावाईज दौरा द्या. तसं आपण पात्रेचा दौरा आपण केला, तसं आपण सगळ्या जिल्हा परिषदमध्ये आपले मशाल चिन्ह घेऊन परत उद्या जाऊया. संजोग वाघेर उमेदवार नाही तर मीच उमेदवार आहे. आणि मलाच लोकशाही टिकवण्यासाठी, संविधान टिकवण्यासाठी सर्वात मोठा प्रश्न आपल्या तालुक्यातला बेरोजगारीचा आहे. या सर्व गोष्टीवर मात करण्यासाठी की मला तर माझी लढाई लढायची आहे आणि मी तिथला उमेदवार आहे म्हणून आपण काम करूया. आणि 13 मेला सगळ्यांनी, जसं लहानपणापासून मी ज्यांच्याकडे बघतो त्यांचं मार्गदर्शन नेहमीच मी घ्यायचं, असं दिनानंदा देशमुख यांनी सांगितलं लोकांनी, की प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये, प्रत्येक गाव आपल्या गावामध्ये, प्रत्येक ग्रामपंचायत असते, आपल्या ग्रामपंचायतमध्ये आपल्याला लीड कसा भेटेल. या कर्जत तालुक्यामध्ये 55 ग्रामपंचायत या ठिकाणी आहेत. त्या 55 ग्रामपंचायत ठिकाणी कमीत कमी 50 ठिकाणी आपल्याला नंबर 1 मतदान कसं भेटेल, यासाठी आपल्या गावातला त्या तिथला पदाधिकारी असेल, आमचा शाखा प्रमुख असेल, तुमचे काही विभाग अध्यक्ष असतात, त्या चिटणीस असतात, त्या गावातले मुख्य आजी माजी पदाधिकारी, श्रेष्ठ पदाधिकारी असतील. आपल्या ग्रामपंचायत मधला आपला बूथ कसा एक नंबरला चालेल, याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून जर प्रयत्न केला तर या विधानसभेमधून मी आदित्य साहेबांना, सचिन भाऊने मला काही दिवसापूर्वी घेऊन गेले होते की त्यांनी मला विचारलं की नितीन, या कर्जत खालापूर विधानसभेमध्ये काय होईल. मी त्यांना ठिकाणी सांगितलं ह्या टायमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर जयंत भाई पाटील यांचा शेका पक्ष त्या ठिकाणी आहे, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी या ठिकाणी, काँग्रेस त्या ठिकाणी आहे. आणि आम्ही सगळेच मिळून तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो की मावळच्या वरचे 3 मतदारसंघ आहेत, ज्या ठिकाणी पिंपरी आहे, चिंचवड आहे आणि मावळ आहे. या ठिकाणी संजोग वाघेरे पाटील नेहमी आम्हाला भेटतात तेव्हा नेहमी ते सांगत असतात की नितीन भाऊ, आम्ही तिकडे 2 ते 2.5 लाख मतांनी लीड घेऊन खाली येऊ. तर मी त्यांना या ठिकाणी एकच सांगितलं की तुम्ही तिकडे लीड घेऊन या. त्या कर्जत कालापूर विधानसभेतून तुम्हाला 5 ते 10 हजारच्या वरतीच आम्ही या ठिकाणी सर्व मिळून आघाडी देऊ आणि तुम्हाला दिल्लीमध्ये पाठवण्याचं काम ज्या रायगडनी नेहमी स्वाभिमानाची लढाई लढली, ज्या रायगडनी कधीच गद्दारीला तारा दिला नाही, आता रायगडचे आम्ही सगळेच मावळे आहोत आणि आम्हाला सगळ्यांचा स्वाभिमान आजही जागा आहे. ताईंनी या ठिकाणी सांगितलं की छत्रपतींचं अरबी समुद्रात स्मारक झालं का, तर आपण सगळ्या रायगडचे मावळे आहोत, आपला जन्म सगळ्याच्या मातीत झालाय, तर आपलं सर्वांचं एकच काम आहे. जर गुजरातला फक्त 3 वर्षामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्मारक होतं, स्मारक होण्याबद्दल काहीच नाही, स्मारक झालंच पाहिजे, पटेल सरदार वल्लभभाई पटेलांचं कामही तेवढं मोठं आहे. पण ज्या महाराष्ट्रात आम्ही राहतो
आणि आमच्या लहान मुलाला की आम्ही जन्म घेतो तर आम्हाला सांगायला लागत नाही. शिवाजी मात्र महाराज बोललं की आमच्या आत्मा आमच्या तोंडात येतं जे आहे. आमच्या रक्तात शिवाजी महाराज आहेत आणि त्यांचं स्मारक आम्ही समजा तुम्ही 10 वर्ष करू शकत नाही. तर आज आपलं रायगडकर म्हणून आपल्याला त्यांना त्यांची जागा दाखवायची आज वेळ आलेली आहे. तर माझे सगळ्याच या ठिकाणी पदाधिकारी जे सर्व पक्ष आहेत, तुम्ही कुठल्या पक्षाचं नाव घेणार नाही, आपण सर्व एक आहेत. जाताना तुम्हाला एवढंच सांगेल की आपण आज लढाई लढत आहे, आपण लोकशाहीची लढाई लढत आहोत. लोकशाही असेल संविधान वाचून लढण्यासाठी हे करत असताना आपला गाव वाडी वस्तीमध्ये माझ्या प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता या ठिकाणी आहे. तुम्हाला कधी काही धमकवण्याचा प्रश्न उपस्थित झाला, कुठलाही पोलीस स्टेशन असेल, तहसीलदार असेल, कार्यालय असेल, शैक्षणिक असेल, काही जरी प्रश्न उपस्थित झाला तर तुमचा भाऊ तुम्हाला ठिकाणी सगळ्यांना शब्द देतो की कर्जतमध्ये शिवाला म्हणून आपलं कार्यालय 24 तास माझा फोन चालू आहे. तुम्ही रात्री 12 वाजता बोलवा, 2 वाजता बोलवा, या ठिकाणी हा तुमचा भाऊ तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी हजर राहील. आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपण सगळेच या ठिकाणी नियोजन बैठकीसाठी आलात, त्याबद्दल आपले सर्वांचे त्या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला सर्वांना मिळून 13 मेपर्यंत आपली मशाल ही गाव वाडी वस्तीवरती पोचवायचे त्याचं नियोजन आपले सगळेच प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी करतील. आणि माझं सगळ्याच पदाधिकाऱ्यांना प्रमुख पदाधिकाऱ्यांना म्हणणं आहे की 2-4 दिवसातच आम्हाला दौऱ्याचं नियोजन द्या, 2-3 दिवसात, जेणेकरून आपण सगळेच मिळून गाव वाडी वस्तीवरती जाऊया आणि आपली मशाल ही घरोघरी पोचवूया. आणि आपण सर्व या ठिकाणी उशिरा ही मीटिंग चालू झाली तरी आम्ही तुम्ही सगळे या ठिकाणी आमची सगळ्याची वाट बघत उपस्थित राहिलात, त्याबद्दल सगळ्यांचे परत एकदा मनापासून आभार मानतो. आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.